प्रवास माझ्या पावलांपासून तिच्यापर्यंत पोहोचण्याचा, माझ्या डोळ्यांपासून तिच्या चेहऱ्यापर्यंतचा, माझ्या मनापासून तिच्या मनापर्यंतचा प्रवास माझ्या प्रेमाचा। ती माझ्याबरोबर असताना मी स्वतःला तिच्यात गुंतवण्याचा प्रयत्न करायचो। तिचे डोळे ते स्मित हास, हळूच गालावरची लट कानामागे करणारी ती क्रिया, मी आयुष्यभर ते पाहू शकेल ते इतकं सुंदर होत। ती खूप सुंदर होती, अजूनही आहे, पण आता माझ्या आयुष्यात नाही। पण आठवणीत ती तशीच आहे आणि तिची चाहूल ती बरोबर असण्याचा भास करत असते, आणि मी अजूनही ती माझ्यासमोर असताना तिला शोधण्याचा प्रयत्न करत असतो। मग मी माझ्यातच कुठेतरी हरवून जातो आणि स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतो। प्रयत्न करतो की जे नातं आपलं होतं ते परत आपलंसं व्हावं। जी व्यक्ती आपल्या आयुष्यातून खूप लांब गेली आहे ती आयुष्याशी परत जुळावी। पण प्रत्येक वेळी मन जुळली म्हणजे विचारे जुळतीलच असं नाही ना। आणि कसं आहे, काही नाती टिकवायला विचारांची जोड सुद्धा खूप आवश्यक आहे, पण आमचे विचार काही जुळले नाहीत आणि आम्ही दूर झालो। आता मार्गांवर पावलांना तिची ओढ नाही राहिली, आता एकटे प्रवास करण्याची सवय होती आणि बहुतेक जसा मी तिच्या विना अपूर्ण आहे तशी ती सुद्धा माझ्या विना असेल किंवा नसेलही। पण ती नाही याची खंत आयुष्यभर राहील। हे खरं आहे की आयुष्याविना प्रेम नाही चालू शकत, पण प्रेमाविना आयुष्य तर चालू शकत, आणि त्याच वळणावर त्याच व्यक्तीची आयुष्यभर वाट पाहिल्याने वेळ आणि काळ ते तिथेच तर थांबू शकत नाही ना। ते पुढे सरकतील आणि ते पुढे जातच राहतील। आता मलाही पुढे जायला हवं, असं एकाच ठिकाणी थांबून आयुष्याचा प्रवास पूर्ण होणार नाही। आणि होऊ शकते की आयुष्याच्या एखाद्या वळणावर ती मला परत भेटेल आणि कदाचित तो प्रवास पण परत सुरू होईल माझ्या पावलांपासून तिच्यापर्यंत पोहोचण्याचा, माझ्या डोळ्यांपासून तिच्या चेहऱ्यापर्यंतचा, माझ्या मनापासून तिच्या मनापर्यंतचा प्रवास मी परत तिच्याच प्रेमात पडण्याचा।